संपूर्ण राज्यात चंदगडी उत्सवाला वेगळं महत्त्व आहे पा पारंपरिक पद्धतीनं शिमगा उत्सव साजरा करताना चंदगडी लोकसंस्कृतीची कला जपली जाते शिवाय सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न होळी सणातून केला जातो चंदगड शहरात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत शिमगो उत्सव सुरू असतो चंदगड तालुक्यात शिमगा हा सण अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सण उत्सव साजरे झाले नाहीत मात्र यंदा कोरोना नियंत्रणात आल्यानं चंदगड तालुक्यात मोठ्या दणक्यात शिमगोत्सव साजरा झाला चंदगड तालुक्यात प्रत्येक गावामध्ये शिमगा मोठ्या उत्साहानं साजरा होतो होळी धुलिवंदन रंगपंचमी अशा क्रमानं शिमगोत्सव साजरा होतो चंदगड गावात तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत शिमग्याची संस्कृती जपली जाते या काळात विविध सोंग काढून बच्चे कंपनीसह तरुणा दंगा दिवशी नृत्यात असते पाडव्याच्या वाघ्या मुरळीच्या सोंगानं शिमगो उत्सवाची सांगता होते देव मानकऱ्यांच्या हस्ते पाणी वाटप केल्यानंतर रंगपंचमीची सुरुवात करून गुढीपाडव्या पर्यंत शिमग्याचा आनंद लुटला जातो त्यातून चंदगड वासियांनी आपली संस्कृती जपली आहे